फडणवीस नव्हे भाजपचा नवा मुख्यमंत्री चेहरा वेगळाच प्रकाश आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीची युती ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सखोलपणे चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिले. प्रकाश आंबेडकर सोमवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना युतीबाबत स्पष्टपणे सांगितले. तसेच आंबेडकर यांनी भाजपवर टीका करताना भाजपचा पुढील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे नावच जाहीर केले. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातील गोंधळाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य नसले तरी करावं लागत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकतात. यातूनच सत्यजित तांबे प्रकरण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य नसले तरी ते घडत असल्याचा गोप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच आता बाळासाहेब थोरात यांना देखील काँग्रेसचा मुख्यमंत्री फेस व्हायचा आहे असेही त्यांनी म्हटले. राज्यातल्या सर्व शिक्षक आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत. गेल्या काही वर्षापासून सातत्याने निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत मतदारांमध्ये रोष आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदान अधिक झाल्यास आम्हाला विजयाची संधी अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये आल्यावर प्रकाश आंबेडकर यांना आम्ही खासदारकीसाठी मागच्या वेळी ऑफर दिल्याचे म्हटले होते. या संदर्भात विचारणा केली असता पृथ्वीराज चव्हाण एक नंबरचे खोटाडे आहेत. ते मुख्यमंत्री असताना मला मंत्री बनवावे असं माणिकराव आणि चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडून त्यांच्यासोबत युती करायची होती, मात्र त्यांना सोनिया व राहुल गांधींनी नकार दिला. त्यामुळे हे सारे फिसकटले असा गोप्यस्फोटही आंबेडकर यांनी केला. दरम्यान राहुल गांधी हे 2024 नसून 2029 तयारी करत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे अवसरवादी हिंदुत्व आहे. उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक विचारसरणीचे आहेत. त्यामुळे आमच्या युतीची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.